You're watching Ahmednagar City Channel. शेवगाव पोलिसांकडून मानवी आरोग्यास घातक असलेला सुगंधी तंबाखू मिश्रित मावा जप्त करून आरोपींना केले गजाड. दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी फिर्यादीनामे पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर मुरलीधर माने नेमणूक स्थानिक गुन्हा शाखा अहमदनगर यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 654/2024 भारतीय न्यायसंहिता कलम 123, 223, 274, 275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे किरण भाऊसाहेब शिंदे राहणार चापडगाव तालुका शेवगाव या सुगंधी तंबाखू मिश्रित तयार मावासह अटक करण्यात आली. नमूद आरोपीस माननीय न्यायदंडाधिकारी साहेब प्रथम वर्ग कोर्ट शेवगाव येथे हजर केले असता नमूद आरोपी यास 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली होती. अटक आरोपी नामे किरण भाऊसाहेब शिंदे राहणार चापडगाव तालुका शेवगाव यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरचा सुगंधी तंबाखू मिश्रित तयार मावा हा विकण्यासाठी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आणला आहे असे सांगितले. नमूद गुन्ह्याचा अधिक तपासासाठी माननीय वरिष्ठ अधिकारी यांची परवानगी घेऊन पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने साहेब यांनी पथक नेमून पुढील कारवाईचे आदेश दिल्याने पोलीस तपास पथकाने गोटीनाका ते पैठण बस स्टँडकडे जाणाऱ्या रोडजवळ SBI बँक शेजारील राजुरी स्टील नावाने असलेल्या गाळ्यामध्ये 2 इसम मावा विक्री करताना दिसून आल्याने त्यांना पोलिसांची चाहूल लागल्याने मावा विक्री करत असणारे इसम पळून जात असताना पोलीस पथकाने त्यांना पैठण बस स्टँड परिसरातून ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी आपले नाव अरबाज मेहमूद शहा वय 27 वर्ष अरबाज याकूब पठाण वय 24 वर्ष दोघेही राहणार दारुसलाम मोहल्ला पैठण तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेऊन सदर सुगंधी मावाबाबत विचारपूस केली असता त्यांनी पैठण येथील राजुरी स्टील नावाच्या गाळ्यामधून 19,000 रुपये किमतीचा 20 किलो सुगंधी तंबाखू मिश्रित मावा पंचासमक्ष काढून दिला आहे. त्यावरून वरील दोन्ही आरोपींना दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी अटक करण्यात आली आहे. प्रतिनिधी आयाश शेख, ATV News शेवगाव.